सतीश बोरुडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याशी माझा कोणताही संबंध नाही. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्याने कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. जर मी दोषी असेल तर मी हवी ती शिक्षा भोगायला तयार आहे. गावबंद ठेवून गावाला भेटीस धरू नये असं मत नगरसेवक मनोहर पोटे यांनी व्यक्त केलं. सतीश बोरुडे यांच्यावरील हल्ला प्रकरणावरून झालेल्या आरोपांचं खंडन करण्यासाठी नगर परिषद सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पोटे बोलत होते. बोरुडे यांच्यावरील हल्ल्यामागे मनोहर पोटे हेच खरे सूत्रधार असल्याचा आरोप टिळक बोस यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना पोटे यांनी बोस यांचा चांगला समाचार घेतला. दारू विकून स्वतःचे प्रपंच चालवणाऱ्या टिळक बोस यांनी बाहेरून इथे येऊन आमच्यावर टीका करू नये. मला शहरातील जनतेनं निवडून दिलंय, त्यामुळे माझ्याबाबत काय निर्णय घ्यायचा आहे तो जनता घेईल. बोस यांना फिरायला चारचाकी गाडी, डिझेल कोठून येते, हा पैसा त्यांच्याकडे कोठून आला असा सवाल पोटे यांनी उपस्थित केला. शहरामध्ये गेली दोन दिवस काही घटना घडल्या, त्या घटनांच्या बाबतीत दोन दिवस काही उलटसुलट प्रतिक्रिया, उलटसुलट बातम्या येत आहेत. निश्चितपणे सतीश बोरुडेंना मारहाण झाली ही निंदनीय आहे. त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला हा निंदनीय आहे. त्याबद्दल त्या घटनेशी संबंध जोडण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी या ठिकाणी केलेला आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की त्या घटनेचा माझा या ठिकाणी काही संबंध नाही. परंतु ज्यांनी हे राजकारण चालवलंय त्यांना, सर्व समाजबांधवांना माझी विनंती आहे की उद्याच्या कालावधीमध्ये जर कोणी दोषी असेल, मी दोषी असेल तर ठीक आहे, माझ्यावर कायदेशीर कारवाई व्हावं, त्याबद्दल माझं म्हणणं नाही. परंतु तुम्ही हा विषय कोणाचा विषय कुठं जोडताय आणि त्यासाठी नगर शिवबंध शहरातील व्यापाऱ्यांना विठीस धरून त्यांना बंद ठेवण्यासाठी आपण दबाव आणताय, ह्या गोष्टी आपण करू नयेत. ठीक आहे, काय घडलंय, त्याच्यात कोण दोषी आहे हा कायद्याचा भाग आहे, कायदेशीर मार्गाने जावं, या ठिकाणी त्यांनी बंद वगैरे बाकीच्या गोष्टी करू नयेत. आणि बाकीचे जे मुद्दे आहेत या ठिकाणी कोण समाजसेवक काय बाकीच्या गोष्टी, त्यामध्ये सविस्तर आज पत्रकार परिषदेमध्ये चर्चा झालेली आहे. या ठिकाणी मी सर्व नगराध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, आमचे सहकारी गटनेते बापूताते असतील आणि सर्व नगरसेवक या ठिकाणी हजर होते. सर्वांच्या वतीने व्यापारी बंधूंना या ठिकाणी आमची विनंती आहे की आपण उद्याचा बंद कोणाच्या दबावाला येऊन बंद करू नये, उद्या शहर बंद ठेवू नये. काय गोष्टी कोण दोषी असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावा ही माझी पण भूमिका आहे. उद्या त्याच्यात मी दोषी असेल तर माझ्यावर पण कारवाई व्हावा. जीव मारण्याची धमकी वगैरे दिली असेल तर त्यांनी ती सांगावं. जीवे मारण्याची धमकी जेव्हा दिली त्यांनी तेव्हाच सांगायचं, तेव्हाच पोलीस स्टेशनला जायचं. हां, कुठले तरी मेसेज कसले तरी क्रॉप करून काढायचे आणि त्याला बुडून वरून चाढून त्यांना समाजामध्ये दाखवायचं. असा काही प्रकार झाला नाही. त्यांचा असा प्रकार झाला तर त्यांना कायदा आहे, सुव्यवस्था आहे, त्यांनी जावं ना, माझ्या विरोधात कुठं जायचं आहे तिथं. मला शासन करीन ना, कायदा आहे, कोर्ट आहे, त्याला पोलीस स्टेशन आहे. माझ्यावर काय काय, मी दोषी असेल तर मी 100% शासन भोगायला तयार आहे. मी दोषीच नाही, त्यामुळे माझा विषय नाही. त्या कर्मचाऱ्यांनी केली का कोणी केली ह्या विषयात मला काही कल्पना नाही. लोक म्हणताय, आत्ता पत्रकार परिषदेमध्ये चर्चा झाली की कर्मचारी नगरपालिकेमध्ये ठेकेदाराकडे कामाला आहे. ठेकेदार हा आम्ही ऑनलाईन दरवर्षी शहराची साफसफाई करण्यासाठी, या ठिकाणी जनतेला नागरी सुविधा आरोग्याच्या पुरवण्यासाठी आम्ही दरवर्षी ठेका काढतो. त्या ठेक्यामध्ये जो कमी दराने येतो त्याला आम्ही ठेका देतो. त्या ठेकेदाराने खाली काम करून घेत असताना या ठिकाणी यंत्रणा मशिनरी लावायची का लेबर लावायचं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी खाली कोणाला कामाला ठेवायचं, मनोहर पोटेला ठेवायचं का कोणाला बाकीच्यांना ठेवायचं हा त्याचा प्रश्न आहे. आमची बांधिलकी फक्त त्या ठेकेदारापुरती. ठेकेदाराने आम्हाला वेळेवर आमच्या जनतेला सुविधा पुरवायची, या पलीकडे आमचा आणि त्याच्या खालच्या कर्मचाऱ्यांचा काही संबंध नाही. मनोहर पोटे हा वैयक्तिक व्यक्ती टार्गेट करून काहींनी जे राजकारण चालवलंय, मला वैयक्तिक टार्गेट करण्याचा प्रयत्न चालवलाय. मी उद्याच्या कालावधीमध्ये निश्चितपणे माझी जी बदनामी केली या बदनामीच्या विरोधात जाऊन मी कोर्टामध्ये आवरून उसकण्याचा दावा टिळक बोस यांच्यावर करणार आहे. मी कायदेशीर मार्गाने जाणार आहे. मी माझी इज्जत खाल्ली, माझी आवरून उसकणी केली म्हणून मी गाव बंद ठेवा असं म्हणणार नाही. मी कायदा आहे, मला संविधान आहे, त्या मार्गाने मी जाणार आहे. या पत्रकार परिषदेसाठी नगराध्यक्षा शुभांगी पोटे, नगरसेवक अशोक खेंडके, बापूशेठ गोरे, उपनगराध्यक्ष संग्राम घोडके, रमेश लाढाणे, गणेश बोस, सतीश मकरे, प्रशांत गोरे,
संतोष कोथिंबिरे, राजू लोखंडे, अंबादास औटी, राजाभाऊ लोखंडे, शहाजी खेतमाळीस, सुनील वाकळे आदी हजर होते. दरवर्षी नगरपालिका पाळणेवाल्यांशी करार करून यात्रा भरवते तेव्हा हेच टिळक बोस आणि त्यांचे सहकारी पाळण्याचे दर कमी करण्यावरून वाद घालतात. पण यावर्षी ज्यांनी खासगी जागेमध्ये पाळणे आणले ते लोक जनतेकडून 100 रुपये एवढ्या मोठ्या दराने लोकांकडून तिकीट घेतात, त्यांच्यावर त्यांनी आवाज का उठवला नाही असा सवाल देखील पोटे यांनी उपस्थित केला. त्रिगोंदा शहरात जी 2 दिवसांपूर्वी घटना झाली ते घटनेनंतर अट्रॅसिटीचा गुन्हा दाखल झाला. ते गुन्हा दाखल झाला त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या वतीने निषेध करतो. आणि त्यानंतर ज्या घटना घडल्या त्याच्यानंतर गाव बंद करणे हे करणे गाव बंद करणे त्याच्या त्या अट्रॅसिटीचा गुन्ह्याच माघार घेण्यात आला आहे. त्याच्यामुळे गाव बंद ठेवण्याची आणि व्यापाऱ्यांना अडचणीत आणण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस9 मीडिया, श्रीगोंदा.